शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ झालाय. मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते. आई अंबाबाईच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांनी गर्दी केली आहे. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी देवींच्या मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी, पाहूयात. शारदीय नवरात्र उत्सवाचा आज पहिला दिवस आणि कोल्हापुरातील आई अंबाबाईच्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते. त्याचबरोबर प्रत्येकानं या ठिकाणी मनोकामना पूर्ण करण्यासाठी पहिल्या दिवशी आज घटस्थापनेचा मुहूर्त साधून इथं भाविक आलेले दिसतात. त्याचबरोबर मंदिराला फुलाची सजावट आकर्षित केलेली आहे आणि प्रत्येकजण या फुलाच्या सजावटीबरोबर आपला सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या ठिकाणी जे सेल्फी पॉईंट झाल्यासारखा प्रकार आहे, कारण मंदिरामध्ये जे आकर्षक फुलांची सजावट आहे त्यामध्ये आई अंबाबाईच्या रूपातील असेल आणि प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी वेगळ्या स्वरूपाचं हा मंदिर सजवलेलं आहे. कोल्हापुरातील आई अंबाबाईच्या मंदिरामध्ये आज घटस्थापना झाली आणि तोफेची सलामी देऊन आज घटस्थापनेचा प्रारंभ झालेला आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.